नमस्कार, मी उद्धव देवराव जोगदंड, प्रभारी मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आमखेडा, तालुका मालेगाव, जिल्हा वाशिम. मूल्यवर्धन या कार्यक्रमाशी आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिले माझे सहाय्यक केंद्रप्रमुख दिलीप गवई सर आणि मी स्वतः या मूल्यवर्धन कार्यक्रमाची सुरुवात या जिल्ह्यामध्ये केलेली आहे. आणि ज्यावेळेस आम्ही या प्रशिक्षणासाठी आम्ही पुण्याला गेलो त्यावेळेस आणि तिथून प्रशिक्षण घेऊन आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही आमच्या शाळेवर माझ्या जिल्हा परिषद शाळा अंशिंग इथे मी छोटी शाळा होती तिथं हा कार्यक्रम राबवला तर खरोखरच मुलामध्ये एवढं काय आनंददायी वातावरण निर्माण झालं की मुलं सहजगत्या जे गैरहजेरीचं जे प्रमाण होतं ते सहजगत्या कमी झालं आणि मुलं स्वतःवरून शाळेत यायचे आणि कुठेही आणि न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे जे मूल्य आहेत हे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये कशाप्रकारे रुजवायचे हे या आपल्या उपक्रम पुस्तिकेमधून आम्ही दररोज दर एक दिवसाआडमध्ये नियोजन केलं आणि वर्षभर हे कार्यक्रम एक ते पहिला आणि दुसऱ्या वर्गामध्ये आम्ही राबवला आणि राबवल्यानंतर मुलामध्ये एवढं काही परिवर्तन झालं की मुलं खरोखर दुसऱ्याशी प्रेमाने वागायचे, दुसऱ्यासोबत कोणाची वस्तू चोरायची नाही, जर कोणाची वस्तू जर आपल्याला दिसली तर ती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत होते आणि न्याय जर एकमेकासोबत भांडण करायचं नाही, आपल्यापेक्षा जे लहान मुलं आहे यांच्यासोबत आपण कसं वागलं पाहिजे, आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीसोबत कसं वागलं पाहिजे याचीसुद्धा शिकवण आम्ही त्या मुलांना चांगल्यापैकी दिली आणि एवढं काही परिवर्तन झालं की गावातील जे पालकवर्ग होता त्यांना या कार्यक्रमाची जेव्हा सुरुवात झाली तर 2-4 महिन्यानंतर एवढं परिवर्तन दिसलं की लोकांना वाटलं की हे मुलं एवढ्या आदरानं बोलतात, कुठनाशी कसं वागायचं हे तेसुद्धा त्यांना समजलं. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी हा कार्यक्रम आमच्या केंद्रामध्ये राबवला गेला. आमचं केंद्र मार्सूळ केंद्र होतं त्यावेळेस आणि केंद्र राबवल्यामुळं केंद्रातनी सुद्धा आम्हीच प्रशिक्षण दिलं आणि वर्गामध्ये जोडी चर्चा, गटचर्चा, त्यानंतर सहभागी खेळ या माध्यमातून आम्ही त्यांना शिकवायचो. डोंगराला आग लागली चला पळा पळा असे गीतं, त्यानंतर गंपूने केले साबणाचे फुगे अशा प्रकारे मनोरंजनात्मक पाठ घेऊन विद्यार्थी चांगले आम्ही मनोरंजनात्मक तयार केले. धन्यवाद. माझी कृती कार्यक्रम जगा